वसंत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि गुढीपाडव्याचं औचित्य साधून त्र्यंबकेश्वरला बोहड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मृत्युंजय प्रतिष्ठान तथा बहुउद्देशीय सामाजिक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं या 3 दिवसीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र, लक्ष्मीकांत थेटे, मंगेश धारणे, विलास वाडेकर, बाळासाहेब चांदवडकर, मिलिंद धारणे, गिरीश जोशी, बाळासाहेब पाचोरकर, जयंत शिखरे, गोविंदराव मुळे, पंकज लोंढे, मनोज खैरनार, जयदीप शिखरे या मान्यवरांचा समितीत समावेश आहे. पहिल्या दिवशी श्रीगणेशाची पूजा होऊन आरती करण्यात आली. बालदार चोपदारांच्या उपस्थित पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष जयंत शिखरे यांनी गावात फिरून ग्रामस्थांना बोहड्याला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यानंतर निसर्गाचे ऋण निर्देश म्हणून झाडांचा पाला पाचोळा घेऊन लहान मुले डगळ्यांच्या भूमिकेत नाचत होती. कुशावर्तापासून नाचण्याचा क्रम लक्ष्मीनारायण चौकापर्यंत असाच होता. या दरम्यान श्रीगणेश आणि शारदा यांचे सोंग नाचत मिळवण्यात आले. त्यानंतर खंडेराव माळसा वाघे मुरळे काढण्यात आल्या. प्रत्येक सोंग मिरवणुकीला अर्धा तास देण्यात आला होता. त्यानंतर कच्छ मच्छ श्रीकृष्ण परशुराम युद्ध भस्मासूर मोहिनी चारणबारम मारुती जंबू माळी युद्ध मारुती जंबू माळी युद्ध त्राटिका आणि श्रीराम लक्ष्मण युद्ध वराहावतार वाली सुग्रीव युद्ध एकादशी आणि राक्षस युद्ध होळी द्वादशी श्रावणबाळ शंकर त्रिपुरासर युद्ध खेकडा भूताळी लहरी राजा पांडवताटी कौरवताटी दुंदुभी इंद्रजित लक्ष्मण युद्ध रावण आणि राम युद्ध अशा 24 सोंगांचं सादरीकरण करण्यात आलं. संपूर्ण रस्त्यावर नागरिकांनी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. सर्व नागरिकांनी या बोहड्या सणाचा आनंद लुटला. सिद्धार्थ धारणे, दिशानुज, त्र्यंबकेश्वर.